वड्याचे झटपट बनणारे पळी पापड कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। रंगबिरंगी असे हे पळी पापड हे बघू शकता तुम्ही किती छान फुललेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने हे पापड बनतात, याला काही आधी भिजत नाही टाकावं लागत ना काही, तुम्हाला 2 दिवस आधीपासून याची पूर्वतयारी करावं लागत, अगदी इन्स्टंट असे हे पळी पापड आहेत। चला तर मग बघूया रंगबिरंगी असे हे पळी पापड कसे बनवायचे ते। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजेच अनघा किचन अँड क्रिएशनला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करायला विसरू नका। पळी पापड बनवायला घेऊया, त्यासाठी इथे मी बारीक रवा वापरलेला आहे। हे बघू शकता अगदी बारीक रवा मी इथे वापरते आहे, तुम्ही कोणता पण रवा घेऊ शकता, जाड रवा असेल तर तुम्ही त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता। इथे मी हे 1 बाऊल रवा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। जाड बुडाचं भांडं आहे ते मी इथे गॅसवर तापवायला घेतलेलं आहे। जाड बुडाचं यासाठी की खाली लागणार नाही म्हणून मी इथे जाड बुडाचं भांडं वापरते आहे। आणि ज्या बाऊलमध्ये मी रवा घेतलेला होता त्याच बाऊलने 7 बाऊल पाणी घालायचं आहे। त्यात जेवढा रवा घेतो आहे त्याच्या 7 पट पाणी मी इथे वापरते आहे, म्हणजेच मी 1 बाऊल हा रवा घेतलेला होता त्याच बाऊलने मी 7 वेळा पाणी घालते आहे या गंजामध्ये। 7 बाऊल पाणी घालून झालेलं आहे। आता ह्यात मी मीठ घालते आहे, थोडं पाणी कोमट झालं की त्यात मी आता हा रवा घालते आहे। हळूहळू करून हा रवा ॲड करायचा आहे आणि पळीने कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे जेणेकरून याच्या गाठी नाही बनतील। कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे, एकही लम्स नाही राहायला पाहिजे। हे बघू शकता हळूहळू ह्याची घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। स्टार्टिंगला गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवली होती, आता थोड्या वेळाने मी याला लो फ्लेमवर करणार आहे। जसं जसं घट्ट येईल तसं मी लो फ्लेमवर करून देईल आणि छान याला शिजवून घ्यायचं आहे। आता लो फ्लेमवर मी छान याला ढवळत आहे, हे बघू शकता तुम्ही याचं थिकनेस येत चाललेलं आहे, छान घट्ट होत चाललेलं आहे हे चीक। बघू शकता तुम्ही किती छान घट्ट होत चाललेलं आहे चीक, असंच आपल्याला थिकनेस पाहिजे। अजून 5 ते 10 मिनटं आपण याला शिजवून घेऊया। आता हा चीक तयार झाला की नाही हे कसं चेक करायचं ते तुम्हाला मी सांगते आहे। त्यासाठी इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि त्यात हे चीक थोडासा टाकून घेते आहे। बघा याचे 2-3 थेंब पडलेले आहे, हे इथे स्टेबल आहेत म्हणजे आपला हा चीक तयार झालेला आहे। जर का हा चीक पाण्यात विरघळला असता किंवा असा स्टेबल नसता झाला तर आपल्याला याला अजून थोडं शिजवून घ्यावं लागलं असतं। आणि इथे हे बघू शकता मी चिकाचे 2-3 पॉइंट्स टाकले, ते एकदम परफेक्टली स्टेबल झालेले आहेत, म्हणजे आपले पापड बनवण्यासाठी चीक हा एकदम तयार झालेला आहे। म्हणून मग आता मी इथे गॅस फ्लेम बंद करून देते आणि यात जिरं घालते। जिरं मी गॅस बंद केल्यावर घालते कारण त्याचा रंग मग पापडमध्ये येतो आणि आपले पापड तळल्यावर मग थोडेसे ब्राऊन होतात, म्हणून मी जिरं हे शेवटी घालते आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी याला वेगवेगळ्या बाउल्समध्ये डिवाईड करून घेते कारण की मला कलरफुल पापड बनवायचे आहेत। जर का तुम्हाला व्हाईटच ठेवायचे आहे तुम्ही तर डायरेक्ट टाकू शकता। इथे मी कलरफुल पापड बनवते आहे म्हणून बाउल्समध्ये काढून घेते आहे। आता एका याच्यात मी लाल रंग आणि एका याच्यात हिरवा रंग टाकून घेतलेला आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर हे छान मिक्स झालेलं आहे, आता आपण पापड टाकायला घेऊया। गरम असतानाच हे पापड टाकायचे आहेत, थंड झालं तर याच्या गुठल्या बनतात, त्यामुळे गरम गरमच हे पापड टाकून घ्यायचे आहे। प्लास्टिकवर हे पापड टाकून घेते आहे, तुम्ही प्लायवूडवर किंवा पाटावर पण हे टाकू शकता। हे बघा असे पळीने याला हलवून घ्यायचं आहे, अशा प्रकारे पळीने टाकून मग त्याला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे तुम्ही त्या साईजचे बनवू शकता। अशा प्रकारे सर्व पापड करून घ्यायचे आहेत। हे बघा माझे सगळे पापड टाकून झालेले आहेत,
किती छान कलरफुल असे पापड दिसतात आहे, अगदी झटपट आणि पटकनच बनतात। एका बाउलमध्ये माझे साधारण 70 ते 80 पापड झालेले आहेत। 2 दिवस तुम्ही याला कडक उन्हात तापवून घेऊ शकता, तुमच्याकडे ऊन नसेल येत तर तुम्ही याला फॅनखाली पण सुकवू शकता आणि मग हवेशीर याला ठेवू शकता। 2 ते 3 दिवसात आरामात हे पापड छान कडक होऊन जातात। हे बघा किती छान सुकलेले आहेत हे पापड, कडक झालेले आहेत मस्त। बघा हा साईज याचा छोटा झालेला आहे सुकून, आता तळल्यावर याचा साईज खूप छान फुलतो। तर आपण आता याला तळायला घेऊया, त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल तापवायला घेतलं आहे। तेल छान गरम झालं की यात पापड टाकून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहे। मी एक एक करून हे पापड तळून घेते। हे बघा किती छान फुलतात आहे हे पापड, अगदी झटपट बनणारे, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात हे पापड बनतात। काहीच पूर्वतयारी न करता हे सोप्या पद्धतीने हे पापड बनतात। टेस्टला पण एकदम छान वाटतात। कलरफुल असे हे पापड तयार झालेले आहेत। हे बघू शकता तुम्ही आधीचा साईज किती छोटा होता आणि आताचा बघा फुललेला साईज याचा डबलच झालेला आहे। अगदी झटपट बनणारे हे रव्याचे पळी पापड झाले आहेत ना, अगदी छान मस्त फुलतात पण आहे, कलरफुल असे हे पापड। तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की कळवा। माझ्या व्हिडिओजला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। जर तुम्हाला माझे रेसिपीज आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच अनघा किचन अँड क्रिएशनला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच फेसबुकवर पण मला फॉलो करायला विसरू नका। मी अशाच नवीन नवीन रेसिपीज आणि व्हिडिओज घेऊन तुमच्यासमोर येत जाईल। तोपर्यंत नमस्कार।